आले बघा तर मी आले संत दर्शनाला, तर मी संत दर्शन करण्यासाठी आलेले आहे आणि चला बघूया आतमध्ये काय काय आहे काय काय नाही सगळं तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान छान अशा संतांच्या मूर्त्या आहेत आतमध्ये. तर गाईज मी आता तिकीट काढणार आहे, चला मग. चला तिकीट काढून झालेलं आहे माझं. तर गाईज चला मी आतमध्ये गणेश कुंभार आर्ट उरुळेकांचे यांनी सगळं पूर्ण आतमध्ये ज्या मूर्त्या आहेत ते त्यांनी स्वतः हाताने तयार केलेले आहेत. चला पाहूया आपण. तर गाईज इथे पाहू शकता किती भव्य अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. अशी तर मी कुठंच पाहिलेली नाही आहे, एवढी सुंदर आकर्षक मूर्ती तर तुम्ही पाहू शकता. आणि इथून थोडंसंच पुढं गेल्यावर इथे तुम्हाला एक अशी त्रिमूर्ती बघायला भेटेल, ती एकदम आकर्षक आहे. ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश अशी त्रिमूर्ती आहे. किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. आणि इथून थोडंसंच पुढं गेलं की तुम्हाला इथे लायन बघायला भेटेल. इथे बघू शकता किती छान आणि कमी जागेमध्ये हाताने कोरून बनवलेली आहे ही मूर्ती बघू शकता. आणि त्यावरती रुद्र आमचा कसा बसलेला आहे ते पण बघू शकता. आणि इथून थोडंसंच पुढं गेलं की अजून तुम्हाला एक मूर्ती बघायला भेटेल. आणि थोडासा असा भुयारी मार्गासारखा पण केलेला आहे हा मार्ग. किती सुंदर आहे बघू शकता. पूर्ण अंधार आहे इथून. आम्ही अक्षरशः टॉर्च लावल्या कारण की दिसतच नव्हतं काही. आणि आता काहीतरी थोडंसं आम्ही बाहेर पडणार होतो, तर चला बघूया काय आहे बाहेर ते. तर इथून आम्ही बाहेर पडल्या आम्हाला नंदी दिसला. खूप मोठा असा नंदी होता आणि त्याच्या समोर इथे महादेव पार्वती यांची मूर्ती होती. ते पण खूप मोठी अशी. मग मी दर्शन वगैरे घेतलं मस्त प्रकारे. आणि त्यांच्या हातामध्येच तुम्ही पाहू शकता बाल गणेश यांची पण मूर्ती होती. किती सुंदर अशी कलाकृती आहे बघू शकता तुम्ही. आणि एकदम पर्वत कैलाशी पर्वत असा व्ह्यू एकदम भारी त्यांनी रेखाटलेला होता इथे, तो पण भारी वाटत होता. आणि हा नंदी पण बघा किती मोठी आहे, त्या नंदीची हाईट वगैरे तुम्ही बघू शकता. आणि इथून थोडंसं पुढं गेल्यावरच जंगलाच्या मार्गाने इथे आम्हाला श्रावण बाळ दिसले. इथे बघू शकता किती छान असा व्ह्यू आहे. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन जातानाचा असा व्ह्यू दाखवलेला आहे इथे बघा. खूप भारी वाटतोय व्ह्यू हा. आणि ह्याच्या थोडंसंच पुढं गेल्यानंतर आम्हाला काय दिसलं ते तुम्हाला बघायलाच भेटेल थोड्या वेळामध्ये. तर इथे आम्हाला रोहिदास महाराज ते दिसले आणि पाठीमागं झोपडीमध्ये त्यांचे आई वडील ते पण दिसले. आणि स्वतः त्यांनी केसाला दोरी बांधून झोका पण देत आहे हे पण यामध्ये दिसलं आम्हाला. आणि पुढे काम पण चालू आहे त्यांचं. आणि तेच पाठीमागं त्यांची झोपडी वगैरे दाखवलेला आहे, तो पण व्ह्यू छान दाखवलाय बघा. इथून थोडंसंच पुढे गेल्यावर आम्हाला भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करताना ते कलाकृती दिसली आणि त्यांची झोपडी वगैरे पूर्ण तुम्ही बघू शकता. ह्या कलाकृतीमध्ये बाळ नामदेव यांचा ब्रह्महट्ट यामध्ये दाखवलेला आहे, तर ते बघू शकता तुम्ही किती छान असं दाखवलेलं आहे. आणि यांच्याच पाठीमागे तुम्हाला विठ्ठलांची पण मूर्ती दिसेल.
तर फ्रेंड्स इथे बघू शकता किती छान अशी जनाबाई संत जनाबाई आहेत आणि एकदम ओरिजिनल पाहू शकता तुम्ही इकडे एकदम ओरिजिनल असं जणू काय चूल लावलेली आहे असं वाटतंय किती छान असं केलेलं आहे बघू शकता तुम्ही काय आहे इथे आऊल अयो इथे पाहू शकता फ्रेंड्स तुम्हाला दिसत का नाही काय माहिती इथे आऊल आहेत खूप सारे ते बघा वरती वटवाघुळे आहेत ना हा तेच आहे आज फर्स्ट टाइम पाहिले मी वटवाघुळे हॅलो बरोबर बघा आणि ते संत ऋषी यांची मूर्ती आहे लाईट लावली दिसत नाही एवढं काही औच इथून आम्ही परत तसंच पुढे गेलो आणि चला बघू काय आहे पुढे अजून इथं चांगदेवांचे गर्वहरण यांची पूर्ण कलाकृती दाखवलेली आहे आपल्याला हे बघू शकतो एकनाथ महाराजांनी या गाडविणीला पाण्यासाठी अक्षरशः तडफडत होती तर त्यांनी त्या गाडविणीला पाणी पाजून तिला जीवदान दिले तर इथला पाहू शकता व्ह्यू हे संत गोरोबा काका यांची इथे पूर्ण कलाकृती रेखाटलेली आहे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावातलं पूर्ण व्ह्यू आहे तर इथून थोडंसंच पुढे गेल्यावर आम्हाला काय दिसलं तर आम्हाला इथे सावता माळी यांची कलाकृती दिसली बघा किती छान आहे ह्या कलाकृती अक्षरशः लक्ष वेधून घेतात एवढ्या छान कलाकृती आहेत तिथल्या सगळ्या तर इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट इथे दाखवलेली आहे आणि तो व्ह्यू इथे दाखवलेला आहे तर बघू शकता किती छान असा व्ह्यू दाखवलेला आहे पंढरपुरात आपला आत्मा समर्पण करताना संत सखू यांची कलाकृती इथे दाखवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी कलाकृती आहे
इथे श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती दाखवलेली आहे. किती छान असा व्ह्यू दाखवलेला आहे बघू शकता तुम्ही. खरंच तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे. एक नंबर आहे, तुम्हाला खूप आवडेल आणि मला पण खूप आवडलं. एक नंबर आहेत सगळ्या मूर्त्या वगैरे. आता तुम्हाला मूर्त्या वगैरे दाखवते. इथे बघा, ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. किती सुंदर मूर्ती आहे ते पाहू शकता. आणि त्या साईडला श्री संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे. कोंडी चेहऱ्याची मूर्ती आहे. आणि ते संत नरहरी सोनार यांची मूर्ती आहे. किती सुंदर आहे बघा. संत सेना महावीर यांची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. आणि ह्या साईडला पण आहेत अजून निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई या चार बहीण भावांच्या मूर्त्या आहेत. किती सुंदर मूर्ती आहे पाहू शकता तुम्ही. चला अजून इथे संतपूर दास यांची मूर्ती आहे. संत नरसिंह मेहता मेळा यांची मूर्ती आहे. इथे संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे. अजून इकडे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची मूर्ती आहे. ते इथे संत बाळूमामा इथे गुरु नानक यांची मूर्ती आहे. पाहू शकता किती सुंदर आहे. गुरु गोविंद सिंहजी यांची मूर्ती आहे. इथं गुरुस्वामी तुलसीदास संत कबीर. इथे पाहू शकता फ्रेंड्स, इथे चक्रधर स्वामी आहेत. इकडे आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांची मूर्ती आहे. इथे किती सुंदर मूर्ती आहेत. इथे पण आहे, यांचं नाव दिलेलं नाही. इथे इथे पण पहा किती सुंदर आहे. इथे संत तुकडोजी महाराज यांची मूर्ती आहे. इथे लाईटच नाही, त्यामुळे असं ब्लर ब्लर दिसते. इथे संत गाडगे बाबा यांची मूर्ती आहे. इथे पाहू शकता ओशो ओशो रजनीश यांची मूर्ती आहे. इथे इथे बघू शकता फ्रेंड्स, इथे स्वामी विवेकानंद यांची मूर्ती आहे. श्री शंकर महाराज यांची मूर्ती आहे बघा. इथे बघा मदर तेरेसा यांची मूर्ती आहे. इथे किती सुंदर आहे. स्वामी गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे. बघा किती छान व्ह्यू आहे फ्रेंड्स इथला, तुम्ही पाहू शकता. खूप भारी वाटतं यार इथे खरंच. चला आता इथून आपण बाहेर पडल्यावर आपल्याला काय दिसतंय ते पाहूया. तर इथे श्रीकृष्ण आपल्या गवळणीसोबत बघायला भेटतात आणि
इथे गाई चरायला घेऊन आलेले ते पण असंख्य मेळाव्यामध्ये श्रीकृष्ण बासुरी वाजवताना असा देखावा इथे दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकताय किती सुंदर देखावा दाखवलेला आहे यामध्ये। एलिफंट बेबी खरच खूप भारी आहे, नक्की तुम्ही इथे विजिट द्या, फुल पैसा बसूल आहे इथे। चला मग आता परत दुसरा स्पॉट दाखवते तुम्हाला। खूप मजा आली, खूप छान आहे व्ह्यू, एक नंबर आहे, मला तर खूपच आवडलेला आहे आणि खूप छान वाटतंय। असं वन डे ट्रिप खूप छान होते। रुद्र तुला आवडली? लय आवडली रुद्रला, तर लय आवडलेली आहे। आणि चला आता थोडंसंच राहिलंय आमचं, आता तुम्हाला ते तुम्हाला अजून एक लोकेशन दाखवते मी तुम्हाला, बघा ते पाहू शकता किती छान अशी साईबाबांची मूर्ती आहे, खूप मोठी आहे। गाईज इथे पाहू शकता, इथं पण अजून खूप साऱ्या मूर्त्या आहेत, ते तुम्हाला दाखवते पूर्ण किती सुंदर अशा केलेल्या आहेत मूर्त्या। एकच मिनटा, थोडस एक मिनटं सर का ना, थोडस एक मिनटं। चला मग आपण दुसऱ्या लोकेशनला जाऊया। आता किती छान अशी राधा कृष्ण यांची मूर्ती आहे, सुंदर आणि इकडे हरिण आणि एक गाय पण आहे, छोटस गायचं पीठ बघू शकता किती सुंदर आहे। चला मग तर फ्रेंड्स इथे पण बघा किती छान असं एलिफंट आहे, एकदम ओरिजिनल एलिफंट पाहतोय, एलिफंटचे कान पण हलताय बघू शकता तुम्ही। आणि इथं संत ते गुरु आहेत आणि इकडे एक छोटस किल्लू आहे, बस बस बरोबर। अयो एक नंबर रुद्र, एक नंबर। तर इथे बघा काय ह्याचं नाव काय रुद्र? कॅप्टन अमेरिका। चला पटापट आपण पुढे, काय आहे नाही माहिती, ह्याचं नाव नाही माहिती। सुपरमॅन, ह्याचं नाव सुपरमॅन आहे। आणि इकडे काय आहे? हा रुद्रचा फ्रेंड आहे डोरेमन। आणि हे काय? पोकेमॉन, पोकेमॉन आहे। आणि इकडे मोठू कुठे गायब झाला? हे काय आहे रुद्र? त्याच्यावरती बसलाय। तर गाईज बघा किती मोठी अशी गोगलगाय आहे, किती छान असं व्ह्यूज आहे बघा इथला, एक नंबर। आणि हे आमचे मिस्टर इंडिया बघा कसे बसलेत, मगर खाऊन टाके तुम्हाला,
काय लय भारी बसले मज्जा मध्ये हां दमले का दमले फिरून फिरून चला आता इथे बघू शकता फ्रेंड्स किती छान अशी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे किती सुंदर आहे बघू शकता आम्ही आताच फिरून वगैरे आलोय आतमध्ये खूप छान वाटते आणि खूप छान मूर्ती आहेत तुम्ही नक्की एकदा विजिट द्या इथे आणि एक नंबर आहे आणि माझा हा आजचा ब्लॉग मी तर थांबवणार आहे आणि माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटू आपण परत नेक्स्ट असं काहीतरी छान असा ब्लॉग घेऊन चला मग बाय बाय.